लाइव शोध सत्य बातमीचा। उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन गायींना दिले जीवदान। अकोला जिल्ह्यात व बाळापूर तालुक्यातील येत असलेले पोलीस स्टेशन उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकर साहेब यांना दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी दरम्यान गुप्त बातमीदाराने माहिती दिली की ग्राम अंत्री मलकापूर येथून निंबा फाटाकडे 2 इसम त्यांच्याजवळ असलेले मालवाहतूक गाडीमध्ये गोवंश गायींना निर्दयतेने वागणूक देत बांधून कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात आहेत। अशा मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पथक रवाना करून निंबा फाटा येथे संशयित वाहन अशोक लेलँड कंपनीचे मालवाहक गाडी क्रमांक MH30BD5971 किंमत 5 लाख असे वाहन थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये 2 गाय व 1 वासर असे गोवंश किंमत 50,000 निर्दयतेने कत्तलीकरिता घेऊन जाताना मिळून आले। आरोपी 1 शेख इरशाद शेख उस्मान वय 36 वर्ष, आरोपी 2 वशिम शहा इनायत शहा वय 36 वर्ष, दोन्ही राहणार इंदिरानगर वाडेगाव बाळापूर जिल्हा अकोला यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम 1960 कलम 11 आणि कलम 5B 5B 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित कायदा 1995 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपींना अटक करून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे। कार्य व कार्य करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकर, PSI राजेंद्र राजाराम मोरे, गोपनीय पोलीस शैलेश गुगे, गजानन ठोंबरे, चालक इंगळे मेजर यांनी कार्यवाही केली। संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज, बाळापूर, अकोला। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।